नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणी हो काय मग घेतलं का लिहायला पत्र का लिहिलं सुद्धा का पोस्टातून पत्र आणून द्यायला कोणी नाहीये हे बघा आपल्या जवळपास जे पोस्ट ऑफिस असतं त्या पोस्ट ऑफिस मध्ये आपल्याला आप जिथे तिकीट मिळतात जिथे आंतरदेशी मिळतं पोस्ट पाकीट मिळतं तिथेच आपल्याला हे कार्ड म्हटलं जातं त्याला पत्र म्हटलं जातं तर ते पत्र सुद्धा मिळतं बरे का नक्की आणा तुम्हाला थोडासा वेळ लागणार आहे या गोष्टीला आणि ते पत्र लिहून झाल्यानंतर पुन्हा तुम्ही ते पोस्टात टाकणार मग ते चार दिवसांनी पोहोचणार ज्यांना कोणाला तुम्ही पाठवणार आहात त्यांना तर ही प्रोसेस मात्र तुम्ही नक्की नक्की करा एक आनंददायी शिक्षण या अर्थानं आपण पत्रलेखनाकडे वळलेलो होतो आज सुद्धा आपल्याला असाच एक आनंददायी घटक घेऊन पुढे जायचंय पाहूयात आजचा घटक नाट्यकरण घटकाचं नावच काय आहे मुळी नाट्यकरण आणि हे नाट्यकरण आपण कोण कोणत्या विषयात केलं पाहिजे किंवा करता येईल तर असं आपल्याला थोडस बघायचंय सगळ्यांना नाटक आवडतं एकमेकांच्या नकला करायला आवडतात नाटकातून बोलायला आवडतं एवढंच नाही तर कधी कधी मोठी माणसं म्हणतात बघा काय नाटक करतोस म्हणजे आपण एकमेकांचं पात्र वठवण्याचा प्रयत्न करतो म्हणजे एखादी व्यक्ती कशी बोलते कशी प्रतिक्रिया देते याबद्दलचा सगळा म्हणजे खटाटो व्यवस्थित त्या उच्चारांचे आरोह हो, अवरोह हो, आणि शिवाय अभिनय या सगळ्यांतून हे नाटक जन्माला आलेलं आहे मराठी साहित्यामध्ये अनेक लेखकांनी नाटकं ले लिहिलेली आहेत त्यामध्ये म्हणजे मोरूची मावशी नावाचं नाटक तर फारच गाजलेलं होतं किंवा आचार्य आत्रे असतील विजय तेंडुलकर असतील पु ल देशपांडे असतील तर यांनी खूप खूप म्हणजे यांनीच नाही यासारख्या अनेक लेखकांनी खूप नाटकं लिहून मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेलं आहे आपणही आज एक छोटस नाटक या ठिकाणी ऐकणारच आहोत कारण आता पहा तुम्ही जर वर्गात असतात तर बाईंनी आधी हे नाटक तुम्हाला वाचून दाखवलं असतं आणि मग त्याप्रमाणे तुम्ही ती पात्र वठवली असती आपण घेतो की नाही काहीतरी आता अति तेथे माती आता चौथीला धडा होता बघा किंवा आपण नाट्यछटा तर असं आपण शाळेतही पाठांतर करतो ते करून दाखवतो आता सुद्धा खरं तर तुम्हाला घरात शक्य असेल, असेल तर तुम्ही हे नाटक जरूर बसवा त्या नाटकातली पात्र तुम्ही तुमच्या दादाला सांगा आणि नक्की करा शक्य असेल तर आणि नसेलच शक्य तर आपण जेव्हा आपली शाळा सुरू होणार आहे त्यावेळी तर हे वर्गावर्गांमधून नाटक बसवणारच आहोत ऐकूयात नाटक काय आहे अतुल सुहास आणि मीना अशी तीनच पात्र आहेत म्हणजे दोन मुलगे आणि एक मुलगी तर पाहूया अतुल काय म्हणतोय ए सुहास चल ना खेळायला सुहास थांबणार रे जरा ह्या पेपर मध्ये किती छान माहिती छापून आली आहे ह्या माहितीच कातरन कापून घेतो मग जाऊया खेळायला अतुल तू एवढ्या कातरणांचं करतोस तरी काय अरे वर्तमानपत्रात छान छान कविता चित्रकथा गोष्टी कोडी पशुपक्ष्यांची माहिती येते ती मी कापून वहीत चिकटवतो मॅडम न सांगितलेला प्रकल्प पूर्ण होतो अरे वा छानच अरे एवढच नाही काही वेळा रद्दीमध्ये कवितांची गोष्टींची चांगली पुस्तकं येतात ती मी बाजूला काढून ठेवतो त्या पुस्तकांचं तू काय करतोस मग त्यांचं मी एक वाचनालय तयार केलं आहे चल माझ्या घरी मी तुला दाखवतो आणि मग ते दोघे सुहासच्या घरी येतात त्याच वेळी मीनाही तिथे येते सुहास मीनाला म्हणतो ये मीना सुहास ही पुस्तक तुझ्या वाचनालयासाठी घे ही सगळी पुस्तकं माझ्या वडिलांनी आणली होती आम्ही ती पुस्तकं वाचली ती रद्दीत देण्याऐवजी तुझ्या वाचनालयासाठी मी घेऊन आले हे छान झालं बरं का मीना मी सुद्धा तुला चांगली पुस्तकं देईन मीना मीना, अतुल मी, मी, मी तुमचा आभारी आहे हे वाचनालय केवळ माझ नाही तर सगळ्यांसाठी आहे थेंबे थेंबे तळे साचे तस एक एक पुस्तक गोळा करून हे वाचनालय तयार झालं आहे म्हणून मी ह्या वाचनालयाचं नाव ठेवलं आपलं वाचनालय छान आहे बरं ना तुझ करूया आणि मग इथे या नाटकाचा समारोप होतो तर अशा पद्धतीने नाटकामध्ये वेगवेगळी पात्र वेगवेगळे आवाज आणि हे असं सगळं आपल्याला जमलं पाहिजे आणि म्हणून आपण हे नाटकाचं सादरीकरण वर्गा वर्गांमधून घेत असतो आणि आता आपलं शाळा बंद असली तरी तुम्ही घरी सुद्धा हे ना, नाट्यीकरण करू शकता आणि हे नाट्यकरण करत असताना तुम्ही जरा ह्या खालील सूचनांचं पालन करा नाटकाचा विषय पात्र त्यांचे संवाद वेशभूषा देहबोली हावभाव व आवाजातील चढ उतारासह स्पष्ट शब्दोच्चारासह नाटिकेचे वाचन सादरीकरण रंगमंच इत्यादी नाटकाचे घटक समजावून सांगावेत शिक्षकांनी इयत्ता पाचवीच्या पाठ्यपुस्तकातील अति माती या नाटकाचे नाट्य वाचन करून दाखवावे मग अशीच मी तुम्हाला म्हंटल ना आमच्या आधीच्या बॅचला तो चौथीला धडा होता आता तो पाचवीला आहे आणि हे नाटक तुम्ही पण ऐकलेलं आहे आता विद्यार्थ्यांना नाट्य वाचनासाठी वेळ द्यावा नाटकातील पात्रे मुलांमध्ये वाटून द्यावीत वर्गात नाटकाचे सादरीकरण करून घ्यावे आवश्यक तेथे मार्गदर्शन करावे शिक्षकांनी वेगवेगळी बालनाटके मुलांपुढे वाचून दाखवावी मुलांना वर्गासमोर नाट्य वाचनाची संधी द्यावी तर अशा पद्धतीने आता इथे जे सांगितलंय की वेगवेगळी बालनाटकं वाचावी आता एकदा म्हणजे खर तर तुम्हाला सांगू का मुलांना की एकदा काय झालं एकदा म्हणण्यापेक्षा आमच्या शाळेमध्येही जशा नाट्य वाचनाच्या किंवा नाट्य स्पर्धा असतात हा तर असं मी हे नाट्य प्रवेश भाग दोन भाग एक सुद्धा लिहिलेला आहे दरवर्षी मी वेगवेगळ्या वेग विषयांवर खूप नाटकं लिहिलेली आहेत आतापर्यंत वीस नाटकं सादर पण झालेली आहेत आणि दरवर्षी त्या नाटकांना पारितोषिक सुद्धा मिळाली आहेत पुण्यामध्ये तर लोकनेत यशवंतराव चव्हाण विद्या निकेतन क्रमांक सहा हे माझ्या शाळेचं नाव आणि आमच्या शाळेचं नाटक हे दर्जेदारच असणार अशी आता म्हणजे इथून पुढेही प्रेक्षकांची अशी भूमिकाच तयार झालेली असते तर काय झालं एकदा आम्ही असंच एक, एक नाटक आकाशवाणी पुणे केंद्रावर घेऊन गेलो होतो म्हणजे रेडिओवर जे आपण म्हणतो ना की काय बालोद्यान कार्यक्रम असतो जो शनिवारी पूर्वी लागत असायचा आता शाळा बंद असल्यामुळं तो लागत नाही परंतु तो शनिवारी कार्यक्रम असतो आणि त्यामध्ये आम्ही विविध मग कोणाच्या कविता कोणाचं नाटक कोणाची गोष्ट आणि मग असं छान छान गीत आम्ही तिथे सादर करत असतो दरवर्षी बरं का तर त्या निमित्तानं मेवा महाराष्ट्राचा एक छोटसच नाटक आहे म्हणजे मी ते तुम्हाला वाचून दाखवणार आहे आता मेवा म्हटल्यावर तुमच्या लक्षात आलं की खाऊ है ना तर महाराष्ट्रात कोणकोणता खाऊ आणि कुठे कुठे कसा मिळतो याबद्दलचं हे नाटक आहे माझ्या विद्यार्थ्यांनी ते अप्रतिम सादर केलं होतं म्हणजे माझ्या जर चॅनलवर तुम्ही जाल तर हे नाटक तुम्हाला नक्की पाहायला मिळेल मेवा महाराष्ट्राचा पण मी इथे तुम्हाला दाखवतीये की कशा स्वरूपाचं हे नाटक होतं छोटसच आहे नक्की ऐका छान बसा ताट बसा आणि सगळ्यांनीच मिळून ऐका मेवा महाराष्ट्राचा पहिला रोल आहे आंबा मी आहे आंबा फळांचा राजा सतत वाढ होते मागणीत माझ्या मी आहे आंबा फळांचा राजा सतत वाढ होते मागणीत माझ्या कोकणातून होतो परदेशातही वावर खाताना मनास पडत नाही आवर मुख्य प्रकार हापूस पायरी मुख्य जिल्हे रायगड रत्नागिरी पानांनाही माझ्या महत्व हे भले त्याविन मंगल कार्याचे पानही न हले कैरी ते आंबा प्रवास आहे छान वळणावर राखतो सर्वांचाच मान मग तिथे फणस येत बरे का फणस काय म्हणतं आहो आहो राजे नका मारू बढाया नाहीतर सुरू होतील आपल्यातच लढाया आहो आहो राजे नका मारू बढाया नाहीतर सुरू होतील आपल्यातच लढाया आंबा म्हणतो अरे कोण रे तू फणस म्हणतो गोलम गोलमी लंब गोल खोडावर बसतो न सुटता तोल गोलम गोल, गोल खोडावर बसतो न सुटता तोल वरून काटेरी आतून गोड वरून काटेरी आतून गोड कोकणचे फणस आहे बिनतोड गोड गरे रसाळ गरे कापाणी बरका प्रकार खरे कच्चा फणसाची करावी भाजी अस सांगते आमची आजी कच्च्या फणसाची करावी भाजी अस सांगते आमची आजी मग तिथे तो नारळ बरे का ते मुलांनी ना असे प्रत्येक फळाचे असे छान मुखवटे घातले होते फक्त थोडेसेच म्हणजे बाकी त्यांचे डोळे बिळे दिसत होते कारण हा अभिनय फार महत्वाचा आहे ना मग नारळ काय म्हणतो बघा अरे फनसा थांब थोडस ऐक तू माझही जरास अरे फनसा थांब थोडस ऐक तू माझही जरास फणस म्हणतो बोला बोला आता तुम्हीच बोला मग नारळ बोलू लागतो नाव आहे मा, नाव माझे माड म्हणे नारळाचे झाड नाव आहे माड म्हणे नारळाचे झाड उंच उंच वाढतो मी गगनाशी स्पर्धा करतो मी कल्प वृक्ष म्हणतात मला प्रत्येक भाग येतो उपयोग आला मला केवढा मान श्रीफळ वाढवीतो सत्काराची शाल पूजेतही मला केवढा मान श्रीफळ वाढवतो सत्काराची शाल मग सुपारी येते ए जटाधारी नारळा थांब तू जरा नको मिरूस तुझाच तोरा ए जटाधारी नारळा थांब तू जरा नको मिरूस तुझाच तोरा तुझ नारळ तुझ रा। <laughs> तिच्याकडे रागाने बघतो ए चिमुरडे कोण ग तू हो आहे मी चिमुकली जरी माझी पूजा होते गणेशापरी आहे मी चिमुकली जरी माझी पूजा होते गणेशापरी म्हणतात मला सुपारी वाढते मी कोकणात समुद्र किनारी तशी मी आहे बर औषधी जेवल्यावर जा कधी मधी तशी मी आहे बर औषधी जेवल्यावर जा कधी मधी बागा म्हणजे निसर्गाची शोभा पोफळीच्या पोफळी म्हणजे सुपारी बरं का पोफळीच्या बागा म्हणजे निसर्गाची शोभा या सारे पाहायला जरा काढून मुभा या सारे पाहायला जरा काढून मुभा <laughs> मग येतो काजू अहो सुपारी ताई किती बोलता हो घाई गाई सुपारी ताई किती बोलता हो घाई आता आपण कोण म्हणायचं ते बाई आता आपण कोण ते म्हणायचं बाई म्हणतात मला सारेजण काजू म्हणतात मला सारेजण काजू पण माझ्याकडे पाहून कोणी नका लाजू कारण बी असते माझी फळाच्या बाहेर निसर्गानच मला दिलाय तो आहेर कारण बी असते माझी फळाच्या बाहेर निसर्गानच मला दिलाय तो आहे कोकणातल्या चढउतारांवर वाढतो मी बाळ गोपाळांचाही आवडता मी कोकणातील चढउतारांवर वाढतो मी बाळ गोपाळांचाही आवडता मी काजू रोल काजू कतली यांना माझ्या भाव काजू रोल काजू कतली यांना माझ्या भाव सारेजण यावर मारतात की रेताव सारेजण यांवर मारतात की होताव अहो काजूराव जरा दमान घ्या इतरांनाही बोलायची संधी द्या तिकडून संत्री कमरेवर हात ठेवूनच येते बरं बोला बोला कळू द्या तुमचीही महती आम्हाला मग संत्री बोलायला लागतो अहो आम्ही नागपूरची संत्री हिवाळी अधिवेशनात भेटतात मंत्री अहो आम्ही नागपूरची संत्री हिवाळी अधिवेशनात भेटतात मंत्री मुख्य जिल्हे वर्धानी अमरावती इथं एकर एकरांच्या बागाच दिसती पिकं घेतात माझे वर्षातून दोनदा आंबट गोड चवीवर होतात सारे फिदा पिकं घेतात माझी वर्षातून दोनदा आंबटगोड चवीवर सारे होतात फिदा सी जीवनसत्वाचा साधते मी मेळ सी जीवनसत्वाचा साधते मी मेळ म्हणून तुम्ही खा मला एक तरी वेळ म्हणून तुम्ही खा मला एक तरी वेळ आहो संत्री मॅडम किती बोलता गोड सर्वांपेक्षा वेगळा आहे माझा घड आहो संत्री मॅडम बोलता किती गोड सर्वांहून वेगळा आहे माझा घड मग कोण आहात तुम्ही एवढे अवघड मग कोण आहात तुम्ही एवढे अवघड ऐका ऐका जरी नाजूक माझा बुंदा तरी मांडव देतो मला खांदा जरी नाजूक माझा बुंदा तरी मांडव देतो मला खांदा तळहाताच्या फोडापरी जपतात मला मग द्राक्ष लगडतात तळहाताच्या फोडापरी शेतकरी जपतात मला मग द्राक्ष लगडतात वेली वेलीला नाशिकनी नगरची द्राक्ष त्यांच्या रसरशीतपणाला नकोच साक्ष नाशिक आणि नगरची द्राक्ष त्यांच्या रसरसितपणाला नकोच साक्ष द्राक्षात आघाडी महाराष्ट्राची खुली बाजारपेठ त्यांना अवघ्या खंडाची द्राक्षात आघाडी अवघ्या महाराष्ट्राची खुली बाजारपेठ त्यांना सर्व खंडांची मग केळी येते आणि मग केळी काय म्हणते जा जा तुम्ही सारेच फॉरेनला गरिबांच्या सेवेचा मान मात्र केळीला जा रे जा तुम्ही सारेच फॉरेनला गरीबांच्या सेवेचा मान मात्र केळीला अशी कोण समजतेस ग तू स्वतःला सगळी फळं तिच्यावर रागवतात मग केळी म्हणते जा कोणत्याही गावात कि शहरात केळी मिळणारच तुम्हाला बाजारात बरोबर बर की नाही मुलांना जा कोणत्याही बाजारात कि शहरात केळी मिळणारच तुम्हाला बाजारात जळगाव नांदेड परभणी हिंगोली आणि नगरच्याही बनी लोंगर उतरवतात झाडावरून पिकवतात मग फणी फणी बारामाही उत्पन्न माझे सर्वसामान्यांच्या घरी मीच साजे बारामाही असते उत्पन्न माझे सर्वसामान्यांच्या घरी मीच साजे मग आंबा काय म्हणतो बघा शेवटी आता आपण समारोप करूया हे नाटक असंच पुढे वाढत वाढत जाईल शेवटी आंबा काय म्हणतो पहा थोडक्यात काय मी जरी फळांचा राजा असलो तरी सर्वच फळं महत्वाची आहेत बरं का तर मंडळी लावाल जर तुम्ही फळबागा प्रदूषणाला उरणार नाही जागा बघा शेवटी काय संदेश मिळतोय आपल्याला लावाल जर तुम्ही फळबागा प्रदूषणाला उरणार नाही जागा म्हणून सगळी फळं एकत्र येऊन म्हणतात म्हणून फळे का फळे गोड गोड फळे फळे खा फळे गोड गोड फळे होतील सारी गुटगुटीत बाळे होतील सारी गुटगुटीत बाळे धन्यवाद इथे आपलं हे नाटक संपलं तर अशा पद्धतीने मुलांना हे नाटक आपण जे सादर करतो त्या नाटकातून आपल्याला एकतर संदेश मिळायला पाहिजे त्यात वेगवेगळी पात्र असली पाहिजेत आणि सगळ्यांचं अभिनय पण महत्वाचा आहे आता इथे आपण प्रत्यक्ष करत आहोत मी कधीतरी तुम्हाला हा मुलांचा व्हिडिओ नक्की पुन्हा पाठवीन हवं तर तर अशी वेगवेगळी बालनाटकं तुम्ही पण वाचा ऐका कृती पण करा आणि त्यातून तुम्हाला होईल तितका आनंद मिळवा आणि खरं तर नाटक चांगलं सादरीकरण करता येणं हे एका उत्तम अभिनेत्याचं लक्षण आहे अभिनेता मी यासाठी म्हणतीये की तुम्हाला पुढे जाऊन कधीही भाषण करण्याची वेळ आली मुलाखत देण्याची वेळ आली किंवा एखाद्या ठिकाणी नेतृत्व करण्याची वेळ आली तर तुम्ही त्यात कुठेही कमी पडणार नाही आणि म्हणून तुम्ही हे नाट म्हणजे नाट्यकरण म्हणा किंवा नाटकाचं सादरीकरण म्हणा हे जरूर जरूर करत राहा आजच्या दिवशी तुम्हाला हेच एक सांगणं आहे की कोणतंही नाटक घ्या आणि त्याचं सादरीकरण उत्तम करा आणि हे केलेलं सादरीकरण त्याचा आनंद मिळवा त्याचा छोटासा जमला तर व्हिडिओ करा आम्हाला पाठवा शिक्षकांना पाठवा किंवा आईबाबांना हे नाटक करून दाखवा शाळेत आल्यावर आपण या नाटकाची पुन्हा तालीम घेऊ त्याच्यावर अजून काही संस्कार करू त्याच्यात थोडेसे बदल करू तुमचं चांगलंच असेल तर तेही आपण सर्व विद्यार्थ्यांना दाखवूयात पण तुम्ही तयारी करा चला तर मग पुन्हा भेटूया उद्या तोपर्यंत नमस्कार